नमस्कार, मी प्रियंका धारवाले, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पामबीच मार्ग विस्तारासाठी 1000 कोटी रुपयांची गरज आहे. वाढत्या वाहनांचा विचार करता पामबीच विस्तार होणं अत्यंत महत्वाचं आहे. नवी मुंबईतील वाहनांची संख्या वाढत आहे. अनेक घरांमध्ये 4 ते 5 दुचाकी आणि 4-चाकी वाहने आहेत. शहरातून शिव पनवेल आणि ठाणे बेलापूर हे 2 महामार्ग जातात, त्यामुळे मागील काही वर्षात नवी मुंबईतील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिडकोने वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून 18 वर्षापूर्वी वाशी ते बेलापूर हा 18 किलोमीटरचा लांबीचा पाम बीच मार्ग उभारला. ठाणे बेलापूर महामार्गावरील वाढत्या वाहतुकीला पर्याय आणि अंतर्गत वाहतुकीसाठी वरदान ठरणाऱ्या ऐरोली ते घनसोली या सागरी नियंत्रण रेषेमुळे रखडलेल्या पाम बीच मार्गाला चालना देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. खारफुटीच्या जंगलाला धक्का न लागता हा मार्ग पूर्ण करण्यासाठी आणि या मार्गाचं विस्तारीकरण करण्यासाठी 1000 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. नवी मुंबईतील उद्यानांना आता मलनिसरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाणार आहे, यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. नवी मुंबईतील उद्यानांना मोरबे धरणातील पिण्याच्या पाण्याऐवजी मलनिसरण केंद्रातील प्रक्रियायुक्त पाणी देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नेरूळ येथील 30 उद्यानांना 5 MLD पिण्याच्या पाण्याऐवजी नेरूळ सेक्टर 50 येथील मलनिसरण केंद्रातून प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे. यामुळे 15 MLD पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात 395 कोटी रुपये खर्च करून 6 अत्याधुनिक SPT उभारले आहेत. यात दररोज 184 ते 220 MLD पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या पाण्याची विक्री करून पालिकेला उत्पन्न मिळेल अशी आशा होती. महापालिका अमृत योजनेअंतर्गत ही प्रक्रिया मुक्त पाणी MIDC देण्याची प्रक्रिया करत असताना पालिका आयुक्त डॉ रामास्वामी यांच्या पुढाकाराने आता उद्यानांसाठी मलनिसरण केंद्रातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. सायन पनवेल मार्ग बनला आहे मृत्यूचा सापळा. वर्षभरात या मार्गावरती तब्बल 282 लहान मोठे अपघात झाले आहेत. 1200 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला सायन पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावरील अर्धवट कामे, बंद पथदिवे तसेच अस्तित्वात नसलेल्या लेनच्या पट्ट्या आदींमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. 18 किलोमीटरच्या सायन पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूंना 5 पदरी रस्ता तयार करण्यात आला होता. देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी सायन पनवेल महामार्ग हा एक आहे. या मार्गावरून दररोज 5 लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात असा ढोबळ अंदाज वर्तवण्यात आलाय. 2016 आणि 2017 या वर्षात या मार्गावर तब्बल 282 लहान मोठे अपघात झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 2 दिवस दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवलाय. दरम्यान रविवारी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. सावधान, 23 जून पासून प्लास्टिक वापराल तर आपल्यावरती होणार आहे दंडात्मक कारवाई. कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जून पासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जून पासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना 5000 रुपयांपासून 25000 रुपयांपर्यंत दंड होणार आहे. तसेच 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. राज्य सरकारने प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी 3 महिन्याची मुदत दिली होती. ही मुदत आता जूनला संपणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील चोर पावलांनी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. नमस्कार, मी प्रियंका धारवाले. आज आपण आलो आहोत खारघर येथील पांडवकडा या ठिकाणी. या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य हे ठिकाण आहे. पाऊस पडल्यानंतर हिरवाईने हा डोंगर नटला आहे आणि या ठिकाणी धबधबा देखील सुरू झाला आहे. या ठिकाणी दरवर्षी प्रेक्षकांची आलोट गर्दी असते आणि कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रेक्षकांना बंदी देखील घातली जाते. वन विभाग आणि पोलीस खाते यांच्याकडून येथे संरक्षण दिलं जातं. तरी देखील काही प्रेक्षक याचा मनमुराद आनंद लांबूनच घेतात. पाहूयात तर खारघर मधील पांडव कडा हा धबधबा. Thank you.
पावसाळा सुरू झालाय आणि पावसाचं एक सुंदर रूप आपण या ठिकाणी पाहत आहोत. पांडवकडा खारघर मधला हा धबधबा या ठिकाणी प्रेक्षकांना बंदी असताना देखील या ठिकाणी निसर्गप्रेमी मात्र चोर पावलाने या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मन मुराद या ठिकाणी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि खरंच खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक अतिशय सुंदर वातावरण झालं आहे. या ठिकाणी आल्यानंतर फार प्रसन्न वाटतं आणि अतिशय आनंददायी वातावरण आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे खारघर मधील पांडवकडा. कॅमेरामन सूरज कांबळेसह प्रियंका धारवाले, MVTV न्यूज. रेल्वे प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. प्रथम उपचार तसेच 88 वैद्यकीय सुविधा स्टेशनवरती उपलब्ध असणार आहेत. रेल्वे प्रवासात अचानक एखाद्या प्रवाशास हृदयविकाराचा झटका आल्यास वा गर्भवती महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यास किंवा इतर आजारात तातडीची मदत म्हणून भारतीय रेल देशभरातील सर्व स्थानके आणि प्रवाशी गाड्यांमध्ये उपचार पेटी आणि विविध प्रकारच्या 88 वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार आहे. प्रथम उपचार पेटीत सर्व प्रकारची औषधे उपलब्ध असतील, यामुळे प्रवाशांवरती वेळीच उपचार होऊन त्यांचा जीव वाचवणे सोपे होईल. आणि त्यासाठी रेल्वे गार्ड, TC आणि स्टेशन मास्तरांना प्रथम उपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज.